रमजान ईद निमित्त छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं आयोजित स्नेहमेळाव्यास सर्व धर्मीयांनी उपस्थित राहून राष्ट्रीय एकात्मता अधिक वृद्धिंगत केली. सोलापूर सोशल हायस्कूलच्या इमारतीमध्ये या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून शहर काजी सय्यद अमजद अली, मौलाना ताहिर बेग, पोलीस उपायुक्त बापू बांडगर, शिवसेनेचे महेश कोठे, नगरसेवक अमोल शिंदे, मराठा सेवा संघाचे दास शेळके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख मान्यवर पोलीस उपायुक्त बापू बांडगर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सोलापूर शहराचे आणि या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. पोलीस खात्यावर कुठल्याही प्रकारचा कसलाही ताण त्या दिवशी आम्हाला जाणवला नाही आणि याचं एकमेव कारण काय असेल तर आपण सर्व मंडळी आत्ताचे दोन तीन भाषणं ऐकली, ही जी संघटना आहे ही पण त्याचंच प्रतीक आहे आणि आपण सर्व स्टेजवर जे सगळी मंडळी आहात हे आपल्या सर्वांना समजून आणि उमजून चुकलेलं आहे. आपलं हित कशामध्ये आहे, आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या गोष्टीचं इप्सित काय आहे आणि कुठल्या गोष्टीचे परिणाम पण काय आहे. त्यामुळं कदाचित सोलापूर शहरानं पूर्वी जरी काही प्रतिकूल गोष्टी भोगलेल्या असल्या तरी त्याच्यामधून पुढं एक भव्य आणि दिव्य असं सोलापूर शहर उभा राहत आहे. दरम्यान शहर काजी सय्यद अमजद अली यांनी आपल्या मनोगतामधून हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन उदाहरणातून घडवले आणि शहराच्या विकासासाठी सर्वांना एकत्र राहण्याचा संदेश यावेळी दिला. और इसी एकता पर ये देश टिका हुआ है और टिका रहेगा और इस मुल्क को अगर हम मजबूत रखना चाहते हैं, अखंड रखना चाहते हैं, एक रखना चाहते हैं तो हमें ऐसे लोगों से जो समाज में दुश्मनी, नफरत और कड़वाहटें पैदा करते हैं अपने देश को बचाने की ज़रूरत है. सबको इस तरह की बातों से नज़रअंदाज करते हुए तत्पूर्वी या ईद ए मिलनच्या शुरखुर्मा आणि गुलगुलेचा आस्वाद उपस्थित प्रमुख मान्यवरांनी भरभरून घेतला. कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान आणि जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मतीन बागवान, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड शहराध्यक्ष. आज हमने छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से ईद मिलन का कार्यक्रम रखे हुए थे. हमारे सभी जाति धर्म के लोग, हमारे हिंदू मुस्लिम भाई, हर एक इसमें शामिल होकर हमको खिदमत का मौका दिया. हम सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. सर, भोजन बांधवाना आमचा सलाम अलैकुम, जय जाओ जय भीम. इंशाल्लाह आमच्या या कार्यामुळे आज सर्व बांधव एकत्र येऊन या रमजानच्या आनंदामध्ये शिरकुंभा आणि गुलगुलेचा जे आस्वाद घेण्यासाठी आम्ही दिलेली दावत ते कबूल केले आणि मोठ्या प्रमाणात आमचे सर्व समाज बांधव, भोजन समाज बांधव आले, त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि हा जे उभा हाच बंधुभाव असाच वाढत राहावा आणि आपल्या देशातील जे काही असंघटित अशांत बांधणाऱ्या शक्ती आहेत त्यांचा पायपोट घालण्यासाठी आज या भोजनांचा, या सर्व आलेल्या सामाजिक संघटनेचा सहभाग असेल एवढीच विनंती मी अल्लाकडे करतो. आणि आपण या सर्व चॅनलवाल्याने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद मानून आमचं या ज्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. या प्रसंगी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.